कारण त्यांनी तुम्हाला दिलेल्या जखमा तुमच्यापेक्षा माझ्या छातीवर जास्त खोल उमटल्या. तुम्ही दाखवत असाल त्या भरल्यात, पण ते खोटं आहे. आणि माझ्या जखमा तेव्हाच जेव्हा त्यांचं प्रतिबिंब मी त्या दोघींच्या चेहऱ्यावर बघेन. वेदनेची चव खळू देत होती. आई साकेत भरकटतोय अग. तू म्हणतेस तसा तो जर सुडाच्या चक्रात अडकला तर तो कधीच सुख येऊ शकणार नाही. नको घाबरूस बे, आपल्याला त्रास व्हावा म्हणून चांगल्या हिरव्यागार वनराईला आग लावली त्यांनी. पण त्याच्या झळा जेव्हा त्यांनाच बसायला लागल्यात ना, तेव्हा सानिकाची आई आता नक्की शहाणी झाली असेल. आपण सलोख्याचा हात पुढे केला तर तो हात धरण्याची बुद्धी होईल त्याला. मी बोलेन त्याच्याशी. नाही भूषण, अरे काहीच प्रॉब्लेम नाही, मी करेन मॅनेज. अरे आता तुझी बदलीच झाली म्हटल्यावर काय करणार? नाही पण एक गोष्ट मात्र नक्की, तू असतास ना तर तुझी खरंच खूप मदत झाली असते. कळवेन तुला काय होत. शेवटच्या आयुष्या हाय भीती वाटते अगं मला. सनू अशी घाबरू नकोस, मी आहे ना. म्हणजे मी झोपायचा प्रयत्न केला पण डोळे मिटले ना की नको नको त्या गोष्टी येत आहेत डोळ्यासमोर. खूप खळबळ चालली अगं मनात. केरोसिन, जेल, स्टुडिओ, असं वाटतंय सगळ्या गोष्टी अंगावर धावून येतात माझ्या. सनू शांत हो, तू इथेच झोप माझ्यासाठी. बाबांना सांगते तुझ्या खोलीत. कसं आणि कुणी शूट केलं असेल आमचं बोलणं? हॉलमध्ये बोलत होतो आम्ही, म्हणजे दारातूनच कोणीतरी शूट केलं. साकेतने डिटेक्टिव्ह पाठवले असतो पण मी सावध असते. मला तर कोणीच दिसलं नव्हतं. जयदेव आले होते तेव्हाच. तू झोप शांतपणे. मी आलेच. झोपेत नाही. कार्यक्रम पाहिलाच आहात तुम्ही. साकेतने जी व्हिडिओ क्लिप दाखवली ती ऑब्व्हियसली इथेच आपल्या घरातच शूट झाली असतो. तीच सिच्युएशन रिकलेक्ट करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे सानू आली त्याच्यानंतर लगेचच तुम्ही आला.
फाइल्स घेण्याच्या निमित्ताने. मग त्यावेळेला तुम्हाला दरवाजात कोणी दिसलं का? म्हणजे संशयास्पद पद्धतीने वावरताना त्यांनीच शूट केलं असणार हे सगळं. नाही. साकेतने डिटेक्टिव्स ठेवलेत असा दाट संशय आहे माझ्या मनात. फसवलंय त्याने. नाही, मला नाही तसं वाटत. मी नको नको ते आरोप केलेत त्याच्यावर. त्याने स्वतःचा बचाव करणं स्वाभाविकच आहे ना, तेच करतोय तो. नाही पण लग्न झाल्या दिवसापासून तो आपल्याला फसवतोय, त्याचं काय? आणि त्याच्यामुळेच हे सगळं इथपर्यंत येऊन ठेपलंय ना. आता इथे जे काही घडलंय इरावती, ते तुम्ही सगळं व्यवस्थित प्लॅन करून त्या दोघांना अडकवण्यासाठीच केलं ना. आणि साकेत आणि सुशीलाबाईंना अडकवलं, सगळ्या मीडियाकडनं चीथू करवलीत त्यांची, हे तर सत्यच आहे ना. मी पाहिलंय तिकली. साकेतने त्या कार्यक्रमात दाखवले. खोटं जर पचलं असतं ना, बिचारा साकेत आयुष्यातून उठला असतो. म्हणजे सानू त्याच्या खोटेपणामुळे आयुष्यातून उठले हे पटतच नाहीये तुम्हाला? इतकं सगळं होऊन सुद्धा अजूनही तुम्ही त्यांचीच बाजू घेणार? मुलीला आणि बायकोला तुमच्या मदतीची कितीही गरज असली तरी हो ना. पेपर्स? अरे आपले पेपर आले. हो पण आजची बातमी विशेष आहे. हा, प्राध्यापिका इरावती सुभेदार हिचा खरा चेहरा जगासमोर. 2 दिवसांपूर्वी आपली मुलगी सानिका चौधरी हिला जाळण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप करत सानिकाचा नवरा आणि सासू यांना पोलीस कोठडीत टाकणाऱ्या प्राध्यापिका इरावती सुभेदार हिचं मीडियात कौतुक होत होतं. परंतु जावई साकेत चौधरी यांना सादर केलेल्या एका व्हिडिओ क्लिपमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं असून जावई आणि मुलीची सासू यांना अडकवण्यासाठी स्वतः इरावतीनं योजनाबद्ध रीतीनं हे नाटक घडवून आणल्याचं स्पष्ट होत आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवणाऱ्या स्त्रीने कायद्याचा अशा प्रकारे गैरवापर केल्याबद्दल जोरदार टीका होत असून स्त्रियांवर अत्याचार करण्या इतकाच हाही अत्यंत गंभीर गुन्हा आहे असं मत व्यक्त होत आहे. समाजाच्या सर्व स्तरातून इरावती सुभेदार हिच्या या भयंकर वर्तनाचा निषेध होत असून अनेक महिला संघटनांनी इरावतीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. पुढे काय घडतंय, इरावतीचा दांभिकपणा आणखी किती खोल गेला यावर पत्रकार नजर ठेवून आहे. हा पेपर काय म्हणतोय? साकेत चौधरीने फाडला इरावती सुभेदार यांच्या कांगाव्याचा मुखवटा. व्हेरी गुड. काय म्हणतात पुढे? हा, 2 दिवस चर्चेत असलेल्या सानिका जळीत प्रकरणाला नाट्यपूर्ण वळण मिळाले असून इरावती सुभेदार आणि सानिका चौधरी यांनी अत्यंत योजनापूर्वक साकेत चौधरी व त्यांची आई सुशीला चौधरी यांना खोट्या आरोपांखाली तुरुंगात डांबल्याचं समोर येत आहे. मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय अशा स्त्रीविषयक कार्यक्रमात इरावती सुभेदार आणि सानिका चौधरी यांची मुलाखत चालू असतानाच साकेत चौधरी यांनी एक व्हिडिओ क्लिप सादर करून या मायलेकीने रचलेला सापळा जाहीर केला. समाजाच्या सर्व स्तरातून इरावती सुभेदार हिच्या या भयंकर वर्तनाचा निषेध होत असून अनेक महिला संघटनांनीही इरावतीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. एका सुशिक्षित महिलेने कायद्याचा असा गैरवापर केल्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. मार्केट मध्ये चालली. थांब, मी वकिलांकडे चाललोच आहे, तुला सोडतो वाटेत. नाही, नको नको, मी जाईन ना. जाते.
मला कळतंय आहे तुला आणि मीराला काय म्हणायचं, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, चांगुलपणाला सुद्धा. आता सानिका आणि तिच्या आईच्या बाबतीत फक्त जशास तसं. बापरे, हे सगळं आमच्याबद्दल लिहून आलंय. आई 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 बाहेर आहे लवकर. काय सांगू, हे सगळं तुझ्याबद्दल. हे सगळं जे काही झालंय ते खूप त्रासदायक आहे, कळतंय मला. तरी मला वाटतं की अजूनही वेळ गेले. आपण जे पेरतो ना तेच उगवतो. तुम्ही दोघींनी साकेत आणि सुशीलाबाईंनी जी काही वागणूक दिली त्याचंच हे फळ आहे असं समजून हा विषय आता संपवून टाका. आणि हे नातं नव्यानं कसं जोडता येईल याचा विचार करा जरा प्लीज. काय लिहिलंय वाचताय ना तुम्ही, आणि तरी सल्ले देताय नव्यानं नातं जोडण्याचे. येऊ का? अरे सुशीलाबाई या ना, या या या. सहजच आला होता. नाही नाही बोलायला चालेल. हे बोलायला आले होते की चांगली कल्पना आहे आमचा पाण उतारा करायला, आम्हाला हिणवायला आलाय ना. नाही नाही हो, घरी 1.5 दिवसाचा गणपती आहे हे सांगायला. तुम्ही आणि सानिकाने जे काही केलं त्याचा त्रास आम्हाला झालाच, पण तो आता तुम्हालाही होतोय ना. आणि ही कधीही न संपणारी गोष्ट आहे सानिकाची आई, आपण ती संपवायला हवी. हे सांगायला आले होते आपण सगळे मिळून त्या विघ्नहर्त्याचं स्वागत करूया की मोकळ्या मनाने आपल्या मुलांचं पुन्हा नव्याने आयुष्य सुरू व्हावं अशी प्रार्थना करूया. त्याने आणि तो विघ्नहर्ता नात्यातली सगळी कटुता दूर करेल अशी आशा करायला काय हरकत आहे बरं. आ
आज जो तुम्हाला त्रास होतोय ना त्यासाठी मी माफी मागतो तुझी। आणि आम्हाला जो त्रास झाला त्यासाठी साकेत जवळ जर तुम्ही खेद व्यक्त केला तर सगळंच बदलेल नाही का? म्हणजे तुम्ही मनापासून माफी मागताय हे जर साकेतला जाणवलं ना तर त्याच्या मनातली सगळी आढी दूर होईल मी खात्री देते। सुशीलाबाई इथे काही सांगताय ते अगदी योग्य आहे असं मला वाटतंय। मला ना हे सगळं संपायला हवंय कारण आता साकेत सुद्धा खूप आटकाला पेटलाय काही ऐकायलाच तयार नाही तो। त्याच्या मनामध्ये काय आहे तुम्हाला माहितीच भीती दाखवली का आम्हाला साकेतची? मी अजिबात घाबरत नाही त्याला नाही तुमच्या गोड बोलण्यामागचे तुमचे डावपेच चांगलेच माहितीत मला पण असं काहीही होणार नाहीये लक्षात ठेवा। एक व्हिडिओ क्लिप काय तुमच्या हातात आली मागचं सगळं विसरून गेला तुम्ही? विघ्नहर्त्याचं नाव घेताय ना तुम्ही? माझ्या सानूच्या आणि साकेतच्या संसारातलं मूळ विघ्न आहे ते मीरा, तिचं काय करणार तुम्ही? उलट साकेत आपल्या बायकोच्या मागेच डिटेक्टिव्ह लावतो आणि त्याची माफी मागायची आम्ही? काय काय चांगलंय तुझं? इतकं सगळं होऊन सुद्धा तुझा अहंकार अजून मनातनं जायला तयार नाहीये? बघ बघ जरा त्या माऊलीकडे बघ। तू तुझ्या मुलीला नाटक करायला लावून त्याच्यावर खोटा नाटा आळा आणलास, तुरुंगात टांगलास त्या तोंडाला काळं फसायला लावलंस तरी सुद्धा मोठ्या मनाने मागचं सगळं विसरून मुलांचा संसार वाचवायला त्या स्वतः तुझ्या दारात चालत आले आणि तरी तू तुझा एककुरपणा सोडू शकत नाहीयेस। जे काही घडलंय त्यात साकेत आणि मीराचा खूप मोठा वाटा आहे जयदेव आणि साथ देणारे ह्यांचा सुद्धा। यांच्यामुळे आम्हाला वेडं वाकडं वागायला भाग पाडलंय यांनी। स्वतःच्या बायकोच्या मागेच डिटेक्टिव्ह लावणाऱ्या साकेतची मी माफी मागणार नाही अजिबात नाही। बघ साकेतने तसं काही केलेलं नाहीये। नाही मला तर पूर्ण खात्रीच आहे की तुम्ही त्याचीच बाजू घेणार। 24 तास साधूवर पाळत ठेवून ही व्हिडिओ क्लिप मिळवली त्याने। अफेअर स्वतः करायची आणि पाळत मात्र बायकोवर ठेवायची। इनफ इनफ होती आज झालं। खेच लागून सुद्धा तो अजून शहाणी होतच नाहीये। काही साकेत कोणावर पाळत बिळत ठेवत नाहीये आणि तुझ्या लेखीच्या मागे कुठलाही डिटेक्टिव्ह वगैरे त्यांनी काही लावलेलं नाहीये हे 100% सत्य आहे कारण ती क्लिप मी साकेतला दिली आहे।